सध्या पुण्यामधून ही लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी शरद पवार हे आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर बदलापूरमध्ये जी अत्याचाराची घटना झाली त्याचे तीव्र पडसाद हे राज्यभर उमटलेले होते. अनेक नेत्यांनी या संदर्भात तीव्र संवेदना सुद्धा व्यक्त केलेल्या होत्या. त्यानंतर खरं तर महाविकास आघाडीनं आजच्या दिवशी बंद पुकारलेला होता, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. मात्र बंद मागे घेतल्यानंतर आज त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तर पुण्यातून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, आपण पाहतोय पुण्यामधली ही दृश्य आहेत, नुकतेच शरद पवार आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? बालाजी, शरद पवारांनी काल हा निर्णय घेतलेला होता आणि आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत आणि अभिवादन करून त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करतायत. त्यांच्यासोबत स्वतः खासदार सुप्रिया सुळे आहेत, माजी खासदार वंदना चव्हाण आहेत, महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि आता हे सगळं उपोषण जे आहे, मूक आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. काल न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर हा महाविकास आघाडीकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्यातल्या रेल्वे स्टेशन भागामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी शरद पवार हे काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत. तब्बल एक तास जे आहेत ते शरद पवार या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, अनेक कार्यकर्ते जे आहेत ते बदलापूर घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी बसणार आहेत आणि या घटनेचा निषेध करणार आहेत. त्यामुळे या आंदोलना ठिकाणी आता शरद पवार सुद्धा दाखल झालेले आहेत, सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आणि आता आंदोलनाला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल. गौरी, नक्कीच बालाजी, आपण पाहू शकतो की शरद पवार हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तब्बल किती वेळ हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि कोणकोणते महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी दिसत आहेत? दहा ते अकरा दरम्यान हे सगळे एक तास आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनामध्ये पुण्यातले जेवढे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण सहभागी होत आहेत. यात काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या ठिकाणी शरद पवारच त्यांचं नेतृत्व करत आहेत, हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होणार आहेत. मात्र शरद पवार स्वतः आंदोलनाला बसणार असल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती राष्ट्रवादींची आपल्याला पाहायला मिळते आणि आज एक तास जे आहे ते हे आंदोलन चालणार आहे आणि या बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जो संतप्त प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया या आंदोलनातून आम्ही व्यक्त करणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या सुद्धा भूमिका आहेत आणि त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येते. आणि त्या आंदोलनामध्ये आता शरद पवार जे आहेत ते त्यांच्यासाठी एक खुर्ची आणलेली आहे, ते त्या ठिकाणी बसतील आणि एक तास मूक आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यांच्यासोबत शहरातले पदाधिकारी, जिल्ह्यातले पदाधिकारी, त्याचबरोबर माजी खासदार, माजी आमदार, हे सर्व जे पदाधिकारी आहेत पुण्यातले ते सहभागी झालेले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे तिन्ही शहर अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे आंदोलन आता काळ्या फिती बांधून जे आहेत ते आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जवळपास एक तास हे आंदोलन असंच अखंड चालणार आहे. त्यानंतर शरद पवार काय बोलतात, सुप्रिया सुळे काय बोलतात हेही पाहावं लागेल, कारण न्यायालयाचा निर्णय हा अन्यायकारक असल्याची भावना जी आहे ती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्यासाठीच हे निषेध आंदोलन सुरू करण्यात आले. गौरी, बालाजी, आपण पाहू शकतो बालाजी किती प्रमाणात खरं तर कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि काय नेमकी परिस्थिती आहे तिथली, काय उत्साह पाहायला मिळतोय, काय कसा प्रतिसाद मिळतोय? कार्यकर्त्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे, चांगला उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक कार्यकर्ते सहभागी होत आहेत, हळूहळू येत आहेत. शरद पवार आता दाखल झालेले आहेत आणि जवळपास शरद पवार जे आहेत ते आपण जर बघितलं तर दृश्यामध्ये ते आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, त्यांनी तोंडाला काळी फित बांधून या घटनेचा निषेध सुरू केलेला आहे आणि त्यासाठी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांसोबत स्वतः या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. काँग्रेसचे नेते मोहन जोशी असतील, वंदना चव्हाण असतील, शहराध्यक्ष असतील, अनेक महिलासुद्धा या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन सुरू करण्यात आले त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील एक तास हे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे आता जर आपण पाहत असलो तर ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत आणि आता हे आंदोलनामध्ये त्यासुद्धा यानंतर सहभागी होणार आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी, बंद जरी पाळण्यासाठी न्यायालयाने नकार दिला असला तरी या घटनेचा निषेध अशा स्वरूपात महाविकास आघाडीनं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार राज्यभरात विविध नेते त्या त्या जिल्ह्यातले बसत आहेत.
पुण्यात मात्र शरद पवार बसल्याने या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हो बालाजी, आपण पाहू शकतो अनेक कार्यकर्त्यांच्या हातात आपल्याला पोस्टर सुद्धा दिसत आहेत, त्यामध्ये नेमका काय उल्लेख करण्यात आलाय? अनेक कार्यकर्त्यांचे बदलापूर घटनेचा निषेध करणारे हे सगळे पोस्टर आहेत। स्त्री रक्षणाची आज धरा नाहीतर खुर्ची खाली करा असा संदेश या सगळ्या पोस्टरमधून देण्यात आलेला आहे। रेपचे जे प्रतिकात्मक चित्र आहे ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे आणि इतका अत्याचार महिलांचा होतोय। जिजाऊच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे पोस्टर आहेत। अनेक वेगवेगळे संदेश जे आहेत ते या पोस्टरमधून देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे आणि त्यानुसार या आंदोलन हे मूक आंदोलन आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पोस्टरच्या माध्यमातून या आंदोलनाची तीव्रता दाखवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हातात पोस्टर घेऊन दाखल झालेले आहेत आणि सावित्रींच्या लेखी सुरक्षित कधी असा सगळा सवाल जो आहे तो हे सगळे विचारत आहेत आणि त्यानुसारच या पोस्टरवरती बदलापूर घटनेबद्दल जेवढी काही तीव्र भावना आहे ती तीव्र भावना या पोस्टरमधून व्यक्त करण्यात येते आहे आणि एका छोट्या मुलीवर झालेला अत्याचाराचा तीव्र निषेध जो आहे तो सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहेत। त्याचं नेतृत्व जे आहे ते पुण्यात शरद पवार करत आहेत, सुप्रिया सुळे करत आहेत आणि त्यामुळे या मूक आंदोलनात आता शरद पवार स्वतः बसलेले आहेत आणि या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।